So almost we are nearest to end of our minimum order quantity. The last two questions are pending. हाँ सर क्वेश्चन है, हाँ क्वेश्चन लेटेस्ट ही पिछला ले लो था, क्वेश्चन नंबर 47 इज अ टैबुलर फॉर्म है फ्रॉम द फॉलोइंग पर्टिकुलर विद रिस्पेक्ट टू अ पर्टिकुलर आइटम ऑफ मटेरियल ऑफ अ मैन्युफैक्चरिंग कंपनी कैलकुलेट द बेस्ट क्वांटिटी टू ऑर्डर, म्हणजे बेस्ट क्वांटिटी ऑर्डर करायची आपल्याला. त्यांनी ऑर्डर क्वांटिटी दिली, इफ यू ऑर्डर लेस दॅन 250 दॅन प्राइस पर टन 6 रुपीज, इफ यू ऑर्डर 250 बट लेस देन 800 योर प्राइस पर यूनिट इज 5.9, इफ ऑर्डर इज 800 बट लेस देन 2000 योर प्राइस इज 5.80, एंड इफ द ऑर्डर इज 2000 बट लेस देन 4000 योर प्राइस इज 5.7 एंड 4000 एंड अबव 5.6. एनुअल डिमांड फॉर द मटेरियल 4000 टन. स्टॉक होल्डिंग कॉस्ट 25% ऑफ द मटेरियल कॉस्ट पर एनम एंड डिलीवरी कॉस्ट पर ऑर्डर इज ₹6. डिसेंबर 2017 का क्वेश्चन पूछा गया है, जस्ट 2 ईयर 3 ईयर बिफोर. लेट्स स्टार्ट. बघूया आपण लेबर. पहिलं आपल्याला टेबल काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 47 टेबल फॉर्म मध्ये जायचं आपल्याला. आपण काय करूया, पहिलं म्हणजे ऑर्डर, ऑर्डर साइज हा कॉलम बनवूया आपण. ऑर्डर साइज एक एक कॉलम ऍड करत जायचं. ऑर्डर साइज लेस देन 250 सांगितले, ते तुमच्यावर आहे. तुम्ही 100 घ्या, 50 घ्या, 200 घ्या, तर आपण 200 घेऊया. त्यानंतर 250 आणि लेस देन 800, मग आपण 250 घेऊया. त्यानंतर 800 घेऊया, त्यानंतर 2000 घेऊया, त्यानंतर 4000 घेऊया, तिथे 6000 पण घेऊ शकतो. तर आपण एवढेच घेऊया. अॅन्युअल डिमांड, आता अॅन्युअल डिमांड इथे लिहायची गरज नाही, पण आपण लिहून ठेवतो 4000 4000 आता ऑर्डर साइज चेंज झाली की तुमची प्राइस पण चेंज होते. मग प्राइस मटेरियल प्राइस पर युनिट 6, 5.9, 5.8, 5.7, 5.6. मटेरियल कॉस्ट पहिली कॉस्ट आपण करतो. मटेरियल जर आपण 200 ची ऑर्डर केली तर 6 रुपये पर युनिट आहे, आणि अॅन्युअल डिमांड आहे 4000. 4000 इंटू 6 24000 ही मटेरियल कॉस्ट आहे पहिली. ए 250 ऑर्डर असेल तर 5.90, 4000 इंटू 5.90 23600, 23200, 22,800 and 4,000 into 5.6, 22,400. So material cost. आता आपल्याला काढायचं volume cost, number of order. Annual demand is 4,000. Order size is 200. 4,000 divided by 200, 20 order. 4000 divided by 250 sign up 16 order. 4000 divided by 800 5 order. 4000 divided by 2000 2 order sign up 1 order. Now ordering cost, ordering cost, ordering cost किती है? Per order cost किती है? 6 रुपए. 20 order है, 20 into 6 120, 16 इंटू 6 96, 5 इंटू 6 30, 2 इंटू 6 12 327, 1 इंटू 6 6. सो ऑर्डरिंग कॉस्ट दुसरी कॉस्ट मिळाली. आता काढायचं आपल्याला कॅरिंग कॉस्ट.
तुम्हाला योग्य आठवत असेल कॅरियन कॉस्ट कसे काढतो आपण, ऍव्हरेज घेतो. कशाचा ऍव्हरेज? ऑर्डर साईजचा ऍव्हरेज इंटू कॅरियन कॉस्ट, बरोबर आहे. आणि मला सांगा कॅरियन कॉस्ट 10% 20% कशा वाटतो आपण? कॉस्ट पर युनिटवर. इथे प्रत्येकाची कॅरियन कॉस्ट चेंज होणार आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे का कॅल्क्युलेशन बघा. लक्षात ठेवा, ऑर्डर साईज 200 डिवाइड बाय 2 हा ऍव्हरेज मिळाला, इंटू मटेरियलची प्राइस पर युनिट 6 इंटू 25%. ही कॅरियन कॉस्टचे परसेंटेज आहेत आणि ही पर युनिटची प्राइस आहे. सो 6 × 25% ही कॅरियन कॉस्ट आणि हे ऍव्हरेज आहे 150 कॅरियन कॉस्ट. इथे 250 डिवाइड बाय 2 × 5.90 × 25% 1840 800 ऑर्डर साइज डिवाइड बाय 2 इंटू 5.8 × 25% 2000 डिवाइड बाय 2 × 5.7 × 25% 4000 divided by 2 × 5.6 × 25% 2800. And now total cost. At the total cost मधे this plus this 2 4 2 7 6 सेमिया 2 3 8 8 0 सेमिया 2 3 8 1 0 सेमिया 2 4 2 3 7 सेमिया 2 5 2 0 6. आता मला सांगा याच्यातली मिनिमम कॉस्ट कोणती आहे? So your order size is 800. Best order size. Okay. Same problem. Asha pattadi the same problem. Question number 16. तुम्ही सॉल्व करायचं आहे होमवर्क, तुम्ही सॉल्व करायचं 16. फक्त कॅरियन कॉस्टचे परसेंटेज चेंज. ओके, थँक्यू.